नमस्कार. तुम्हा सर्वांचं आनंद एज्युकेशन अँड इन्फॉर्मेशन क्रिएशन या चॅनेलवरती मनापासून स्वागत. मी प्राचार्य डॉक्टर सर्जराव पाटील, प्राचार्य देशभक्त आनंदराव मनोहंतराव नाईक आर्ट्स अँड सायन्स कॉलेज चिखली, आज तुमच्यासमोर विषय घेऊन येत आहे मगर, मानव संघर्ष व मगर संवर्धन. मगर मानव संघर्ष हे समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला एक केस स्टडी म्हणून वारणा नदीची जी उपनदी आहे, कडवी नदी आहे, या कडवी नदीच्या काठावरती जे शिंपे गाव आहे त्या गावामध्ये सापडलेल्या मगरीच्या नेस्टिंग साईटपासून आपण सुरुवात करू, त्याची थोडीशी माहिती घेऊ आणि मग नंतर मगर आणि मानव यांचा संघर्ष कसे कावणी करता येईल त्या दृष्टीने आपण चर्चा करू. कडवी नदी ही वारणा नदीची उपनदी आहे. आपण थोडंसं बघितलं तर लक्षात असेल की याच्यामध्ये ही जी नदी दिसते ती वारणा नदी दिसते आणि एक छोटीशी ही जी नदी दिसते ही नदी आहे ती कडवी नदी. आणि या कडवी नदीच्या सर्व बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला थोडंसं या ठिकाणी पाटणे किंवा शिंपे या दोन गावाच्या मधून जाणारा जी वा कडवी नदी आहे त्याच्या बंधाऱ्याच्या शेजारी नेस्टिंग साईट हे पहिल्यांदा आपल्याला सापडले. त्याचा थोडंसे माहिती करून घेणं हे थोडंसं गमतीचं आहे. त्यापूर्वी आपण हा थोडासा एक एरियल फोटोग्राफ्स बघूया की ज्याच्यामध्ये ही डार्क नीली लाईन दिसते ती कृष्णा नदीची आहे की जी मुख्य नदी आहे. वारणा ही तिची उपनदी. इथं थोडंसं तुम्ही बघितलं तर हे छोटंसं तुम्हाला दिसणार आहे की जी दुसरी निळी लाईन आहे ही निळी लाईन आहे ती वारणा नदी. आणि याच्यामध्ये थोडंसं ह्या डोंगर माथ्यामध्ये चांदोली हिल्समध्ये तुम्हाला हा जो निळा थोडासा पट्टा दिसतो हा दुसरा तिसरा काही नसून हा चांदोली डॅम आहे. आता या चांदोली डॅमपासून आलेली हरिपूरला येऊन मिळालेली ही जी वारणा नदी त्याची जी आहे एक महत्त्वाची सुरुवातीची उपनदी आहे त्या उपनदीला आपण कडवी नदी म्हणतो. तर इथून इथेपर्यंत हा जो भाग आहे तो कडवी नदीचा भाग आहे. आता मगाशी तुम्हाला म्हटलं त्या पद्धतीनंच की याच्या एक थोडीशी गमतीशीर जी घटना घडली ती आपल्याला समजून घेता अत्यंत गरजेचं आहे. 2007 साली माझे देशभक्त आनंदराव मनोहंतराव नाईक आर्ट सायन्स कॉलेज या कॉलेजवरती प्राचार्य म्हणून नेमणूक झाली. आणि नेमणूक झाल्यानंतर जेव्हा मी चिखली हे जे शिराळा तालुक्यातील गाव आहे या गावा ठिकाणी मी रुजू झालो आणि काही दिवसामध्ये एक घटना कानावरती आली की सरोड या गावी राहणाऱ्या गोसाव्याच्या मुलांना मगरीची अंडी सापडल्यात आणि त्यांनी पिलंसुद्धा त्यांच्याकडे आहे. ही जेव्हा बातमी समजली तेव्हा आम्ही थोडासा शोध घेतल्यानंतर एका फोटोग्राफरकडं आम्हाला हा फोटो मिळाला. हा फोटो जर का तुम्ही काळजीपूर्वक बघितला तर तुमचं असं लक्षात येतं की जी मुलं उभारलेली आहेत गोसावीची मुलं उभारलेली आहेत त्याच्या खाली बरोबर तुम्हाला एक खड्डा दिसतो. हा खड्डा दुसरा तिसरं काही नसून हे मगरीचं घरटं आहे की ज्याच्यामध्ये तिनं अंडी घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये अंड्याची टिकलेली कवचं दिसतात. आणखीन वरती याच्या प्रत्येकाच्या हातामध्ये तुम्हाला काय दिसते तर त्याने छोटी छोटी मगरीची पिलं घेतलेली आहे. जेव्हा आमच्या हातात फोटो आला तेव्हा हा फोटो बघितल्यानंतर आम्ही त्या फोटोमधले मुलांचा शोध पहिला सरोड गावी घेतला आणि मग त्यांना जेव्हा विचारलं की बाबा तुम्ही अंडी किंवा मगरीची पिलं आणल्यात ते कुठं आहे त्याने आम्हाला दाखवा आणि आम्हाला ते पाहिजेत म्हणून. आणि जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सुरुवातीला नाही म्हटलं पण पुन्हा त्यांना फोटो दाखवला आणि फोटोमध्ये त्यांचं चित्र दिसली हे जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा त्यांनी थोडंसं कबूल केलं की बाबा आम्ही ते बघितलेत आणि तिथंच आम्ही सोडून आलो. पण पुन्हा जेव्हा त्यांना वनखात्याची भीती दाखवली तेव्हा त्यांनी सांगितली की त्यांच्याकडे ती मगरीची पिलं आहेत. मग आम्ही परत प्रत्येकाच्या घरी गेलो आणि त्यांच्या घरामधून कुणी त्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये ठेवलं आहे, कुणी मोठ्या तबेल्या आपल्या मोठ्या पातेल्यामध्ये त्यांनी ठेवलेत. आणि ह्या मुलांना गमतीनं विचारलं की तुम्ही ह्या मगरीच्या पिलाचं काय करणार तर त्यांनी उत्तर दिले की आम्ही ते पाळणार आहे. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं ते पाळायची गोष्ट असेल, लहान असेल तरीसुद्धा ते पाळू शकत नाहीत कारण निसर्गामध्ये वाढीसाठी लागणारी जी सगळी घटक आहेत ते त्याला निसर्गामधून मिळत असतात की जे आपण घरी देऊ शकत नाही.
जेव्हा त्यांना पुन्हा आम्ही मनखात्याचा धाक दिला तेव्हा त्यांनी ती सगळी पिलं आमच्याकडे परत दिली आणि आम्ही ती पिलं घेऊन आम्ही पुन्हा जिथून त्यांनी गोळा केली होती तिथंच आम्ही सोडली, कारण तिथंच त्याच्या आसपास कुठं तर त्याचे आई वडील त्या पिलांचे निश्चित असणार आणि ते त्यांच्याकडे परत पोचवण्याचं एक मोठं महत्त्वाचं काम आम्ही केलं. याच्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की बाबा या ठिकाणी नेस्टिंग किंवा घरटं तयार करण्याचं काम हे मगरीने केलं. आम्ही सातत्यानं 2 ते 3 वर्ष त्या जागेचं पाहणी करत होतो. 2007 साली आम्हाला ही घटना दिसली, 2008 साली आम्हाला फक्त कवचं दिसली, बाकी काही दिसलं नाही. पण 2009 साली पुन्हा आपल्याला आम्हाला फुटलेली अंड्याची कवचं दिसली, पण आम्हाला कुठंही पिलं त्याची दिसली नाही. तेव्हा तिसऱ्या दिवशी थोडेसं आम्ही क्वेश्चन झालं तिसऱ्या वर्षी आणि आम्ही ठरवलं की निश्चितच कुठंतरी ही पिलं असणार आहेत. आणि जेव्हा आम्ही शोध घेतला तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की या ठिकाणी आमचा एक कार्यकर्ता ऑब्झर्व करतो तर इथं ही मगर आहे आणि ह्या मगरीनं तिची छोटी छोटी पिलं जी आहे ती हे मातीचा जो एक ढीक आहे छोटासा ढीक तयार झाला आहे त्याच्यामध्ये असलेल्या छोट्या छोट्या लहान छिद्रामध्ये तिची पिलं ही तिनं ठेवलेली आहे आणि ही मगर छोटे छोटे मासे आणून ह्या पिलांना भरवण्याचं काम ही मगर करत होती. म्हणजे आम्हाला सातत्यानं 3 वर्ष त्याची वाट बघितल्यानंतर ऑब्झर्व केल्यानंतर तिसऱ्या वर्षी आम्हाला ही मगर जी खूप मोठी मगर आहे जी आम्हाला त्यावेळी दिसली. थोडंसं आपल्याला याचा अभ्यास आणखी करणं गरजेचं आहे की जेव्हा आम्हाला पहिल्यांदा दिसली मगर 2007 साली म्हणजे त्याची जे अंडी दिसली त्याच्यामध्ये आम्ही बघितलं की साधारणपणे ह्या क्रोकोडाईलची जी साईज आहे सेफ्टी सोडून ती साधारणपणे 7 ते 7.5 फुटापर्यंत ती लांब होती. एकूण अंड्याची संख्या जी होती ती आम्हाला जवळजवळ 22 दिसली आणि त्या घरटं जे केलं होतं त्या घरटाची आम्ही खोली मोजली तर साधारणपणे 1.5 फुटापर्यंत घरटं हे त्या मगरीनं केलेलं दिसून आलं. पुन्हा आम्ही थोडासा अभ्यास करायचं ठरवलं आणि आमच्या असं लक्षात आलं आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांशी ठिकठिकाणी गावी जाऊन त्यांचे इंटरव्ह्यू घेतल्या आणि आमच्या लक्षात असं लागलं की फक्त कडवी नदीमध्येच नाही तर वारण्याच्या पूर्ण पात्रामध्ये आम्हाला त्या मगरीचे वस्तीस्थान दिसून आलं. त्यामुळे ह्या काही बास्टिंग साईट्स आहेत की अगदी हरिपूरपासून आलं तर दानवडीला दिसली, शिगावला दिसली, त्यानंतर पुढे कोडोलीला दिसली, त्यानंतर सागावला दिसली आणि सरोपला दिसली. म्हणजे ह्या सगळीकडं ह्या मगरी आम्हाला दिसून आल्या आणि ह्या मगरी जेव्हा दिसल्या तेव्हा आम्ही त्या सगळ्या बास्किंग साईट्स ज्या असतात त्याचं आम्ही मार्किंग करून ठेवलं आणि त्याचं थोडंसं आम्ही मॉनिटरिंग पण केलं. आता जेव्हा आम्ही सलग 3 वर्षाचं मॉनिटरिंग केलं तेव्हा असं लक्षात येतं की 2007 साली हे आम्हाला दिसलेले पहिलं घरटं होतं ते 2008 सालचं फक्त कवचं दिसली आणि बघायचं तुम्हाला म्हणले की 2009 साली आम्ही ही आई आणि तिचं जे असणारं छोटं पिलं हे आम्हाला शोधायला आम्हाला सक्सेस मिळाला. त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट काय असेल तर साधारणपणे ह्या खालच्या तारखा बघितल्या तर त्या सर्वसाधारणपणे सारख्या आहेत. म्हणजे ज्याला आपण बायोलॉजिक क्लॉक म्हणतो एक जैविक घड्याळ जे प्रत्येक प्राण्यांच्याकडे असतात ते आहे हे याच्यामध्ये दिसून येतं. तर 29/5, 28/5 आणि 30/5 म्हणजे साधारणपणे हा आमचा 1-2 दिवसामधला फरक जर तुम्ही बघितला तर साधारणपणे कदाचित आम्ही तिथं जायला यायला आम्हाला उशीर झाला असल्यामुळे पण असेल, पण हा सगळा जर का भाग आपण बघितला तर एक गोष्ट लक्षात येते की 3 वर्षे साधारणपणे त्याच वेळेला म्हणजे साधारणपणे मे एंडला साधारणपणे आम्हाला ही सगळ्या प्रकारची त्याची वास्तव्य किंवा नेस्टिंग साईट आम्हाला दिसून आलं. 2 वर्षी जे केलेलं नेस्ट होतं ते दोन्ही नेस्ट हे जवळजवळ अगदी जवळच होतं. म्हणजे हे पहिल्या वर्षाचं आणि दुसऱ्या वर्षाचं जे नेस्ट केलं होतं ते एकाच ठिकाणी केलं होतं, फक्त 2 नेस्टमधलं अंतर हे हार्डली 1.5 किंवा 2 फूट असेल. म्हणजेच याचा अर्थ असा होता की त्यांनी सलग 3 वर्ष वापरलेली जी जागा आहे अंडी घालण्यासाठी ती जागा काय त्यांनी बदललेली नव्हती. पुन्हा मी थोडंसं 3 वर्षामध्ये अभ्यास केला आणि त्या अभ्यास करण्यासाठी पुन्हा इंटरव्ह्यू हा त्यातला एक महत्त्वाचा भाग असतो. आणि मग रामलिंग नावाचा हा जो एक व्यक्ती होती ह्या व्यक्तीच्या आम्ही जेव्हा इंटरव्ह्यू घेतली तेव्हा आमचं लक्षात आलं
की त्याने बऱ्याच वेळेला ते मगर ही त्यांच्या पिलाचे रक्षण करत असताना बघितलेले होते. म्हणजे त्या नाशिकच्या भोवतीनं घरट्याच्या भोवतीनं फिरणारी मगर ही या रामजीनी बऱ्याच वेळेला बघितली होती. आणि मग त्याच्याशी इंटरव्ह्यू केलं तर त्यानं सांगितलं की बऱ्याच वेळेला गोसाव्याची मुलं किंवा खेळणाऱ्या मुलांनी तिथले अंडी काढून हे अंडे फोडलेले होते आणि काही वेळेला त्या पिलांनासुद्धा त्यांनी मारलेलं होतं. म्हणजे याच्यावरून असं लक्षात येतं की थोडासा ह्युमन इंटरफेरन्स जो आहे तो थोडासा या ठिकाणी दिसून येतो. आणि काही लॉस जो झाला अंड्याचा जो लॉस होतो तो त्याच्यामधलं हे एक मेन कारण आहे की ज्याच्यामध्ये अंडी जरी आम्हाला 22 मिळाले असतील तर ॲक्च्युली त्याच्यापेक्षाही जास्त अंडी निश्चितच त्या घरट्यामध्ये असणं शक्यता आहे. 3 वर्ष आम्ही बघत असल्यामुळे त्या 3 वर्षामध्ये फारसा काय त्या अंड्यानं धक्का लागला नाही, पण त्याच्यापूर्वी मात्र नक्कीच त्या अंड्यानं धक्का लागत असावा. आणि ह्युमन हा एक मोठा फॅक्टर आहे की जो त्या मगरीच्या पॉप्युलेशनवरती त्याचं असणारी एकंदरीत जी संख्या आहे अंड्यांची संख्या ही कमी करण्यामध्ये त्याचा एक मोठा रोल हा त्यामध्ये दिसून येतो. आता एक प्रश्न असा आमच्यापुढे आला की बाबा या कडवी नदीमध्ये या एकाच ठिकाणी ते वर्षानुवर्षे घरट का करतात आणि आमचा अभ्यास केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की साधारणपणे इथली जी जमीन आहे तो एक मेजर फॅक्टर आहे. दोन्ही नदीच्या काठाला जी माती आहे त्या मातीमध्ये थोडासा वाळू किंवा कसवा म्हणतो आपण त्या टाईपचा कसवा हा मिक्स झालेला आहे. अगदी बारीक फाईन पार्टिकल सॉईलचे हे त्याचं थोडंसं प्रमाण जास्त आणि त्याच्यामध्ये थोडी माती कमी असेल तर अशी ही भुसभुशीत जमीन असते. आणि ह्या भुसभुशीत जमिनीमध्ये ह्या क्रोकोडाईलला त्याचं स्वतःचं नेस्ट करायला त्याचं खूप मोठं त्याचं काम जे असतं ते अगदी सोपं होतं. त्यामुळे ते एक कारण आमच्या लक्षात आलं की ते त्यांनी साईट निवडली असेल. आणि दुसरी महत्त्वाचं की या ठिकाणी बऱ्याच मोठा जे खोली आहे नदीच्या पात्राची ती खोली अगदी जास्त आहे. आणि पावसाळ्याच्या काळामध्ये जेव्हा पुराचं पाणी येतं तेव्हा बरेचसेच हे फिशेस हे वरती मायग्रेट करत असतात आणि वरती मायग्रेट करून वरती येऊन ते एग्स घालत असतात. त्यामुळं साहजिकच माशाची जी पिल्ली असतात त्याला फिंगरलिंग्स म्हणतो आपण, तर ही माशाची पिलं हे विपुल प्रमाणामध्ये इथं सापडतात. आणि ही लहान लहान पिलं हे निश्चितच याच्या जे पिलं असतात त्या पिलांना फिडिंग करण्यासाठी अर्ली स्टेजमध्ये त्याची गरज असावी. त्यामुळं कदाचित हा दुसरं कारण आहे की ज्याच्यामुळं हा साईट निवडली. आणि तिसरं महत्त्वाचं आहे जे टेम्परेचर रेंज लागते साधारणपणे 31 पासून जे 45 पर्यंत त्याची टेम्परेचरची रेंज लागते ती टेम्परेचरची रेंज आहे ती टेम्परेचरची रेंज ह्या ठिकाणी सापडते. आणि हे टेम्परेचर एक आणखीन एक महत्त्वाचा फॅक्टर आहे की ज्याचं कॉन्स्टंट तेवढं टेम्परेचर असणं हे त्यांच्या दृष्टीनं गरजेचं असतं. ते आणखीन एक कारण आहे की ज्याच्यामुळं या साईटवरती हे मगरीचं वास्तव्य दिसून येतं. आता याच्यामध्ये थोडा आपल्याला हाही अभ्यास करायला पाहिजे की घरट्यांचा अभ्यास करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये अंड्याची साईज मोजावी लागते त्याचा डेप्थ मोजावं लागतं. आणखीन एकंदरीतच त्याचं साधारणपणे अंडे उगवण्याचा काळ जो आहे तो 68 ते 90 दिवसाचा कालावधी आहे त्याच्यामध्ये. आणि मगरीमध्ये एक अगदी वैशिष्ट्य जे असलं कुठलं वैशिष्ट्य असेल तर त्याच्यामध्ये सेक्स डिटर्मिनेशन हे अगदी वेगळ्या पद्धतीनं होतं. म्हणजे तुम्हाला माहीत आहे सर्वांना की ह्युमन बिईंग्समध्ये जे सेक्स मेल आणि फिमेल किंवा नर आणि मादी हा जो पुरुष किंवा स्त्री याच्यामध्ये हा जो फरक होतो तो फरक होत असताना क्रोमोझोम्स हे महत्त्वाचे भाग असतात. एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम हे पुरुषामध्ये असतात तर 2 एक्स क्रोमोझोम हे कशामध्ये असतं स्त्रीमध्ये असतं. म्हणजे मेल आणि फिमेल हे क्रोमोझोम्स डिटरमाईन करत असतात आणि जन्माच्या वेळेलाच ठरतं की तो जो गर्भ आहे तो मुलगा होणार की मुलगी होणार. पण मगरीमध्ये मात्र थोडंसं सेक्स डिटर्मिनेशन हे वेगळ्या पद्धतीने आहे. इथं एन्व्हायरमेंट किंवा पर्यावरण हे मोठा फॅक्टर आहे की जो त्याच्यामध्ये सेक्स डिटर्मिन करतो. आता हे सेक्स डिटर्मिनेशन कसं होतं तर त्याच्यामध्ये टेम्परेचर हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की टेम्परेचर हा सेक्स मेल किंवा फिमेल ठरवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. आता कसं होतं बघा याच्यामध्ये जेव्हा विणीचा हंगाम असतो किंवा जेव्हा अंडी घालायचा काळ असतो त्यावेळेला ही माती जी असते ती पाण्याच्या बाहेर येते आणि बाहेर येऊन ते खड्डा काढते. साधारणपणे 1.5 ते 2 फुटाचा खड्डा काढते आणि त्या खड्ड्यामध्ये आपल्या सगळी अंडी त्याच्यामध्ये जी काय 50, 60, 70, 40 जेवढे काय असतील ती सगळी अंडी त्या खड्ड्यामध्ये घालते. त्या खड्ड्यालाच आपण आता घरटं म्हणतो.
ह्या घरट्यामध्ये तिनं अंडी एकदाची घातली की पुन्हा थोडासा ओला कुजत असणारा पालापाचोळा ते गोळा करते आणि तो गोळा केलेला पालापाचोळा हा थोडासा त्या अंड्यावरती ते आणून ठेवते आणि पुन्हा त्याच्यावरती माती सारून ते सगळं मातीचा अगदी बारीक थर असतो तो पातळ थर असतो तो त्याच्यावरती सारला जातो आणखीन अंडी तिथे घालून ती मगर त्या अंड्याच्या किंवा त्या घरट्याच्या आसपास नेहमी त्याचं रक्षण करण्यासाठी फिरत असतं. आता बघा इथं काय होतं. आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा कुजण्याची प्रक्रिया होत असते जेव्हा आपला कंपोस्ट खड्डा असतो किंवा खताचा खड्डा असतो त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जर का आपण ते खत काढत असताना त्याच्यामध्ये हात घातला किंवा पाय घातला तर ते आपल्या हाताला चटके बसते. म्हणजे जेव्हा डिकम्पोजिशनची प्रोसेस सुरू होते तेव्हा त्याच्यामध्ये हीट ही जनरेट केली जाते. आता ही जनरेट केलेली हीट हे टेम्परेचर वाढवत असतं. त्यामुळे आता त्या घरट्यामध्ये परिस्थिती अशी होते की जे अंडे वरच्या बाजूला असतात त्याच्यावरती हा पालापाचोळा टाकलेला असतो आणि त्या पालापाचोळा जसजसा कुजाय चालू होतो तसतसं टेम्परेचर तिथलं हे वाढत चालतं. त्यामुळं वरची जी अंडी असतात त्यांना थोडंसं जास्त टेम्परेचर मिळतं आणि खालच्या अंड्यांना काय मिळतं तर टेम्परेचर कमी मिळतं. आता ज्या अंड्यांना टेम्परेचर जास्त मिळालं त्या सगळ्या अंड्यामधले बाहेर पडणारी पिलं जी असतात ती सगळीच्या सगळी पिलं हे मेल होतात किंवा नर होतात. तर जी खालची अंडी ज्याच्यामध्ये टेम्परेचर कमी थोडंसं मिळालं त्यांचं इन्क्युबेशन हे कमी टेम्परेचरला झालं त्या अंड्यामधून सगळ्या मादी बाहेर पडतात. म्हणजे हे कनेक्शन असं एक्झाम्पल आहे की जे एक्झाम्पल हे सेक्स डिटर्मिनेशनमध्ये फक्त ह्या मगरीमध्येच आणखी काही प्राण्यांच्यामध्ये दिसून येतं की ज्याच्यामध्ये तापमान हा त्याच्यामध्ये सेक्स मेल होणार का फिमेल होणार हे डिटरमाईन करायसाठी वापरात येत असतो. आता आम्ही जेव्हा हे पिलं बघितलं तर ह्या पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल की ह्या अंड्याबद्दल बाहेर येताना किंवा बाहेर आलेले वरती आलेले हे तुम्हाला मगरीची पिलं दिसतं. तर इथं हे पूर्ण ग्रोथ झालेले हे मगरीचं पिलं दिसतं. म्हणजे साधारणपणे 11 इंचाचे हे आम्ही बघितले त्याच्यापेक्षाही लहान असतात. जेव्हा अंड्यातून बाहेर येत असतात तेव्हा ते अगदीच लहान 6 किंवा 7 इंचाचे किंवा त्याहीपेक्षा लहान त्यांची हे साईज असते. आता बघा मगाशी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं एकदाच त्या घरट्यावरती माती घालून ही मेल आणि फिमेल ज्या मगरी असतात आई किंवा वडील म्हणून आपण त्यांना त्या तिथेच आसपास त्याच्यामध्ये भोवतीनं त्याचं नेहमी रक्षण करत असतात. जेव्हा त्याचं पूर्ण वाढ होते अंड्यामध्ये वाढ झाल्यानंतर ती जी पिलं आहेत ते बाहेर यायच्या अगोदर त्याच्यावरती माती असल्यामुळे थोडीशी दबलेली असतात त्यामुळे ती पिलं जरी बाहेर पडली तर ते आत गुदमरून मरण्याची शक्यता असते. म्हणून निसर्गानं काय केलं आहे बघा ही पिलं जेव्हा अंड्यामध्ये असतात तेव्हा अंड्यामध्ये असतानाच ते एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात क्वाल म्हणतो त्याला आपण असा प्रकारचा आवाज हा अंड्यामधून यायला सुरू होतो आणि त्या अंड्यामधून आवाज मी एका वेळेला साधारणपणे 30-35 जर का त्याच्यात अंडे असं ग्रहित धरलं किंवा 20-25 अंडे जर आपण असं ग्रहित धरलं तर तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आतला आवाज यायला लागला की त्याच्या भोवती फिरणारे जे आई आणि वडील असतात त्यांच्या लक्षात येतं की बाबा आता काय तयार झाले आत आपली पिलं तयार झाली. मग लगेच हे आई इमिजिएटली काय करते तर वरती घातलेली माती हाताने पुढच्या त्याच्या पायानं हे बाजूला करते आणि त्यातली जी अंडी आहे ती बाहेर ती घेते आणि अंडी जेव्हा बाहेर एक्सपोज होतात बाहेर येतात तेव्हा त्याच्या त्या अंड्यामधनं अंडी फुटून त्यातून पिलं हे एक एक बाहेर यायला सुरू होतं. जसं अंड्यातून पिलं बाहेर पडेल तसं ती आई हे ते पिलं आपल्या डोक्यावरती घेते आणि नेऊन ती पाण्याच्या एका कडेला जसं मग अशी तुम्हाला मी चित्रामध्ये दाखवलं होतं हे मातीचा जो भाग असतो थोडासा पाण्याच्या शेजारी तिथं सुरक्षित जागेत ती नेऊन ठेवत असते आणि नंतर सुरुवातीच्या काही काळामध्ये त्या पिलांना भरवण्याचं काम हे त्या आई आणि वडिलांना करते. प्रामुख्याने आई त्याच्यामध्ये महत्त्वाचा फॅक्टर असते त्यामुळं त्याची वाढ होईतोपर्यंत थोडी वाढ होईतोपर्यंत किंवा आपण असं म्हणू की या मगरीची जी छोटी पिलं असतात ती तिची काही म्हणजे साधारणपणे 12 ते 13 इंचापेक्षाही जास्त होईतोपर्यंत ते आई वडिलांच्याच बरोबर असतात आणि त्यांच्याबरोबरच ते फिरत असतात. जेव्हा ते स्वतंत्रपणे शिकार करायला सुरू करतात स्वतंत्रपणे मासे गोळा करायला सुरू खायला गोळा करून खायला सुरू करतात तेव्हा मग ते आई वडिलांच्यापासून ते पिलं हे बाजूला होत असतात आणि बाजूला पिलं झाल्यानंतर ते स्वतंत्रपणे वाढत असतात. म्हणजे साधारणपणे 11 इंचाची झाल्यानंतर ही जी पिलं आहेत ते आई वडिलापासून बाजूला होतात आणि ते स्वतंत्रपणे त्यांचं लाईफ हे घालायला सुरू करतात. आता हा थोडासा इतिहास तुम्हाला सांगितला कारण का तर थोडंसं आपल्याला माहीत असलं पाहिजे की मानव आणखी मगरीचा संघर्ष हा कुठं निर्माण होतो. आता आपण मानव आणि मगरीच्या संघर्षाकडे जाऊया.
दोन व्यक्तींमध्ये संघर्ष कधी येतो? संघर्ष हा तेव्हाच येतो की जेव्हा एखाद्या गोष्टीची गरज ही दोघांनाही तयार होते. आता इथं कोणती गरज आहे की जी दोघांना एकत्र आणते? तर त्याच्यामध्ये अन्न हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नदीच्या पात्रामध्ये असणारे मासे हे कुणाचं अन्न आहे? ह्या मगरींचं आहे. त्याच वेळेला हे मासे आमच्या गोसाव्यांना पण पाहिजेत. म्हणजे दोघांच्या मध्ये जेव्हा एक कॉमन भाग आला, एक समान भाग आला, तेव्हा त्याच्यावरती संघर्ष हा नेहमी काय होत असतो? निर्माण होत असतो. त्यामुळं मासे हा महत्त्वाचा भाग झाला की ज्याच्यामध्ये त्या एकाच ठिकाणी मानवाला आणखी मगरीला सुद्धा जावं लागतं. आता याच्यामध्ये तुम्ही या चित्रामध्ये बघितलं तर तुमच्या असं लक्षात येतं की साधारणपणे जेव्हा पाणी कमी झाले असते उन्हाळ्यामध्ये, तेव्हा हे सगळे फिरत असतात हे लोक, की जेव्हा जिथं मगरीचा वापर असतो. आता आम्ही असंही ऑब्झर्व केलं की जेव्हा आम्ही मगरीची पिलं बघत होतो तेव्हा इथं शेतीच्या पाण्यासाठी, पंपामध्ये पाणी भरण्यासाठी हा जी व्यक्ती इथं पाणी घेण्यासाठी आले, तर ही व्यक्ती जेव्हा इथं होती तेव्हा इथं तुम्हाला मला अशी दाखवलेल्या चित्रामध्ये हा मातीचा भाग आहे की ज्या मातीच्या भागावरती तिनं छोटी छोटी पिलं ठेवलेली. म्हणजे आम्ही जेव्हा हा व्यक्ती इथं होती तेव्हा इथं मगर फिरत असताना आम्ही बघितलं, म्हणजे त्याच्या आजूबाजूला सुद्धा मगर हे जात असताना त्याला माहीत नव्हतं की मगर आपल्या बाजूनं जाते, किंवा त्याच्या दृष्टीनं मगर ही नेहमीचा भाग आहे, ते आपलं काही काही करणार नाही असं त्याचा समज असेल, त्याच्यामुळे सुद्धा असू शकेल. म्हणजे इथं दोघंही आता ती जागा सोडायला तयार आहेत. मानवाला ती जागा पाहिजे कारण शेतीला पाणी द्यायचं आहे किंवा त्याला मासे पकडायचे आहेत ह्या गोसाव्यांच्या लोकांना, त्यामुळे इथं आता दोघांच्या मध्ये संघर्ष सुरू आहे. आता हा जो संघर्ष सुरू झाला, तो संघर्ष सुरू झाल्यानंतर आपल्याला तो संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीनं काही गोष्टी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता जेव्हा संघर्ष सुरू झाला तेव्हा मानवांच्या मध्ये मगर असावी का नसावी याचं प्रबोधन इतकं झालेलं आहे. तर सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं मगरीचा काय उपयोग आहे आपल्याला? मगर ही कशाला पाहिजे? त्याच्यापेक्षा तिला मारून, तिला पकडून दुसरीकडे नेऊन सोडा आणि आम्ही आरामात राहतो, हा त्यांचा महत्त्वाचा भाग, हा त्याच्या शेजारी राहणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि इतर लोकांचा होतो. आता प्रश्न असा येतो की आपण एवढा संकोचित विचार करून चालेल का? मगर जी आहे त्या मगरीचं जर आपण बघितलं तर त्याला आपण लिव्हिंग फॉसिल्स म्हणतो. कित्येक मिलियन वर्षापासून त्यांचा जो रेस आहे, त्यांची जी जात आहे, ती आजही टिकून आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठे बदलसुद्धा झालेले नाहीत. आता ह्या मगरीमध्ये कित्येक वर्ष तिनं राहिल्यानंतर आता आपण असं म्हणू शकत नाही की त्या नदीमध्ये त्या मगरी नसू नये. खरं म्हणजे मानवाची उत्पत्ती व्हायच्या अगोदरच मगरीची उत्पत्ती झाली होती. कित्येक वर्षपूर्वी ते इथं राज्य करत होते. त्याला मधल्या काळाला गोल्डन इरा रेप्टाईल्स असं सुद्धा म्हटलं गेलं की त्या काळामध्ये सगळीकडे फक्त ह्या सरपटणाऱ्या प्राण्यांचंच वर्चस्व ह्या पूर्ण पृथ्वी तलावरती होते. समजा त्यावेळी त्यांना जर का बुद्धी डेव्हलप झाली असेल तर आज 7-12 लिहित असताना त्यांनी मगरीचंच नाव लिहिलं असतं का आपलं लिहिलं असतं? म्हणजे त्यांना हे फक्त कळालं नाही की बाबा ही माझी जागा आहे, ही माझी जागा कोणाला सांगावी, पण आज आपल्या मानवानं कळतं की बाबा ह्या जागेमध्ये गेले कित्येक वर्ष ही मगर ही राहत आहे. आता तुमच्या हेही लक्षात आलं की पूर्वीच्या काळी मळीमधला काही भाग हा शेतकरी सोडून देत होता आणि त्या ठिकाणी तो जात नव्हता, कारण त्यांचं पूर्वीचे शेतकरी हे खूप अभ्यासू शेतकरी असायचे आणि त्यांना माहीत असायचं की या ठिकाणची एवढी जागा ही त्या प्राण्यांना द्यायची आहे किंवा त्यांच्या वास्तव्यासाठी द्यायचं आहे. पण आज जसजसं आपलं मानवाचं एकंदरीत लोकसंख्येचा उद्रेक व्हायला लागला तसं तसं आपल्याला जागा कमी पडू लागली, त्यामुळे अगदी नदीच्या काठापर्यंत जाईपर्यंत सगळ्या भागामध्ये आता आपण शेती करायला सुरू केली आहे. अगदी नदीचं पात्र आटलं तरी सुद्धा त्यात जाऊन आपण आता शेती करायला लागली. त्यामुळं आपलं एकंदरीतच मानवाचा अतिक्रमण हे मगरीच्या वास्तवामध्ये व्हायला लागले, त्यामुळं ते कमी करण्याच्या दृष्टीनं थोडासा आपल्याला काही गोष्टीचा विचार करणं हे गरजेचं आहे. मानव आणि मगर याच्यामधला जर का संघर्ष आहे, तो जर का संघर्ष कमी करायचा असेल तर तो संघर्ष कमी करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो भाग हा आहे की दोघांनाही एकत्र राहायचं असेल तर काही काळजी मानवाने घेणं हे गरजेचं आहे. कारण मगर हा प्राणी आहे त्याला काही इतकं समजत नाही, पण मानवाला तर खूप काही गोष्टी समजतात, त्यामुळे मानवानं थोड्याशा काही गोष्टी जर का लक्षात घेतल्या तर मानव आणि मगर याच्यामधला संघर्ष हा निश्चितच कमी होऊ शकेल. आता जर का आपण या चित्रामध्ये बघितलं तर तुम्हाला असं लक्षात आलं की याच्यामध्ये तुम्हाला प्रोटेक्टेड घाट्स दिसतात, त्याला आपण प्रोटेक्टेड घाट्स म्हणतो. तर हे जे प्रोटेक्टेड घाट्स आहेत, तर ह्या प्रोटेक्टेड घाट्स असं आपण केलेत की ज्याच्यामध्ये जे
ज्या भागामध्ये मानवाचा पाण्याचा वापर होतो त्याच्या भोवती थोडंसं आपण फेन्सिंग केलेलं आहे. ह्या जर बघितलं तुम्ही तर हे फेन्सिंग तुम्हाला दिसतं. तर ह्या फेन्सिंगच्या आत जर का वॉशिंग ॲक्टिव्हिटीज केल्या तर याच्या बाहेरच्या बाजूला मगरी ह्या निवांत राहतील आणि मानवावरती कुठल्याही प्रकारचा हल्ला हा होणार नाही. त्यामुळे जिथं जिथं आता मगरीचा वावर असेल तिथं तिथं अशा प्रकारचे सुरक्षित असे ज्या आपण धोबी घाट ज्याला आपण म्हणून किंवा धुण्याच्या किंवा पाणी वापराच्या जागा म्हणून त्या प्रोटेक्ट करणे हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जेव्हा फिशिंगला किंवा मासेमारीसाठी बसायला लोक जातात आज अलीकडे बरेच आहेत की एकंदर